आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजीपाला दूर ठेवण्यासाठी आता मुंबई महापालिकेतही रणनीती आखली जात आहे. सध्या मुंबई महापालिकेत भाजपाचे 83, शिवसेनेचे 94, काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत. राज्य पातळीवर एकत्र येणारे हे 3 पक्ष मुंबई महापालिकेतही एकत्र येण्याची हालचाली सुरू आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठी 18 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची मुदत असून 22 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावरील दावा सोडायला तयार नसल्याने अखेर शिवसेना एनडीए मधून बाहेर पडली. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापनेसाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, मुंबई.